नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला गृहस्वामिनीमध्ये उत्तपम करायला दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी इथे आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतली आहे. बीटचा किस करून घेतलेला आहे, कांद्याचाही मी बारीक किस करून घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे मी कांद्याची पात बारीक करून घेतलेली आहे आणि वरती गार्निशिंगसाठी चीज घेतलेला आहे. आणि या ठिकाणी डोश्याचं पीठ आपल्याकडे तयार आहे. डोश्याच्या पीठामध्ये आज आपण उत्तपम करताना थोडंसं व्हेरिएशन देणार आहोत. तर या पीठात आपल्याला साधारण 1 चमचा शेजवान चटणी टाकायची. शेजवान चटणीमध्ये लसूण आणि मिरची याचं कॉम्बिनेशन असल्यामुळे होणारा उत्तप्पा अतिशय चविष्ट होणार. आता इथे आपला पॅन गरम झालाय, त्याच्यावर आपण उत्तप्पा टाकणार. अशा प्रकारे आपल्या आवडीनुसार जाड किंवा पातळ आपण उत्तप्पा घालून घ्यायचा आहे. थोडासा जाडसर उत्तप्पा असायला हरकत नाही. यावर आता आपण टाकणार आहोत आपल्या चवीनुसार आणि आवडीनुसार भाज्यांचे व्हेरिएशन्स. त्यात प्रथम आपण बीट टाकून घेऊया. भाज्या आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो. लहान मुलांसाठी आपण याच्यामध्ये आणखीनही भाज्यांची व्हरायटी करू शकतो. यात मी बारीक केलेला चिरून घातलेला कांदा टाकते आहे. त्यानंतर गॅस थोडा कमी करून घेतलेला आहे. त्यात कांदा, नंतर आता हे टोमॅटो, कांद्याची पात, आता या भाज्या उत्तपम नीट शिजण्याआधी थोड्याशा दाबून घेतलेल्या आहेत. आणि मग याच्यावर साधारण 1/2 मिनिट किंवा 30 सेकंद आपण झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून त्या भाज्या चांगल्या शेकल्या जातील. तर गॅस थोडासा वाढवलेला आहे आपण. आता मागची बाजू खरपूस भाजून झालेली आहे, आपण हा पलटलेला आहे. भाज्यांचा किस असल्यामुळे याच्यामध्ये आपण याला पलटल्यानंतर दुसरी बाजू लगेच आणि चांगल्या पद्धतीने शेकली जाते. थोडा गॅस वाढवलेला आहे. आता अशा प्रकारे आपला डोसा तयार झालेला आहे, तो आपण एका पॅनमध्ये काढून घेऊ. आणि आपला उत्तपम तयार, आपण चटणीसोबत खाऊ शकतो.